नमस्कार कुकविथ मरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते हे पुडिंग तुम्ही जेव्हा कधी गोड खाऊ असं वाटत असेल तेव्हा तुम्ही झटपट दहा मिनटात करू शकता किंवा व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही नक्की ट्राय करा तर यासाठी एका भांड्यात मी अर्धा कप साखर काढून घेत आहे यातच वन थर्ड कप कस्टर्ड पावडरही काढायची मी या ब्रँडची कस्टर्ड पावडर या ठिकाणी वापरत आहे किंवा मग तुम्ही कॉनफ्लॉवर किंवा मग मैदा देखील या ठिकाणी वापरू शकता पाव कप कोको पावडर घालायची किंवा मग तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेटही वापरू शकता तुम्हाला इथे मी फक्त काही ऑप्शन्स देत आहे यानंतर इथे मी अर्धा लिटर फुलफॅटचं दूध वापरत आहे यातील थोडंसं दूध घालून विसने अगदी छान ढळून घ्यायचं आहे म्हणजे यात गाठी तयार होणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित मिक्स देखील होईल घेतलेलं सर्व दूध आपण ओतायचं आहे आता हे तयार मिश्रण सरळ गॅसवर ठेवून देऊयात मध्यम आचेवर सतत वीसने ढवळत राहायचं साधारण एक सहा ते सात मिनिटाने हे मिश्रण थोडंसं सा घट्टसर तयार होत तर साधारण मिश्रण असं इतकं घट्टसर तयार होतं गॅस बंद करून घेऊयात आणि भांडं बाजूला काढून ठेवायचं आहे याचबरोबर अर्धा कप गरम दूध मोठ्या वाटेत काढून घ्यायचं यात आता मी कॉफीचं एक पॅकेट घालत आहे किंवा मग तुम्ही एक टीस्पून कॉफी पावडर वापरू शकता कॉफी दुधात विरगळू द्यावी आता इथे मी ब्रिटानियाची मिल्क बिकीची बिस्किटं वापरत आहे किंवा मग तुम्ही दुसरं कोणते बिस्किट्स वापरू शकता जसं की जसे मारी गोल्ड ओरिओ चॉकलेट बिस्किट्स इत्यादी तर या बिस्किटांमधील एक एक बिस्किट या कॉफीत बुडून दुसऱ्या एका भांड्यात ठेवून द्यायचं आहे सर्व बिस्किटे मी बुडवून घेतली आता यावर तयार केलेलं पुडिंग ओतून आहे तर हे पुडिंग गरम असतानाच यावर आहे आता हे आपण व्यवस्थित पसरून घेतलं आहे जवळपास निम्म मिश्रण आपण ओतून घेतलं यावर पुन्हा बिस्किट कॉफीत बुडवून लावून घेऊयात पुन्हा एक थर बिस्किटांचा लावून घेतला राहिलेलं पुडिंग पुन्हा पसरून घ्यायचं आहे तर हे मी पुन्हा अगदी व्यवस्थित पसरून घेतलं कोको पावडरवर स्प्रिंकल करून घ्यायची तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकता त्यावर स्प्रिंकल थोडेसे पसरून घेऊयात तुमच्याकडे असतील तर वापरा किंवा मग सरळ तुम्ही बिस्किटांचा ही चारही बाजूने पसरून घेऊ शकता तर हे पुडिंग आपण नॉर्मल टेम्परेचरवर येऊ देऊयात आणि मग यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये किमान याला अर्धात एक तासभर ठेवून देऊयात तर साधारण एक अर्धा ते तासानंतर पुडिंग सर्व करायला आहे वा किती सुंदर तयार झालाय बघा तोंडात पटकन विरघळतं चवला तर इतकं भन्नाट झालंय म्हणून सांगू मुलांना तर खूप आवडेल तेव्हा हे चॉकलेट पुडिंग घरी कधीही केव्हाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद